प्रार्थनी का किसी प्रयत्न मधे पूछी और आसन करते लेखा का कर्तव्य नहीं कर रहा होता है, संदेह का कर्तव्य नहीं कर रहा होता है, तो टल लेगा ये अपन ऐसा तो एक बैठक की तो गुणधर्म सांगा होंगे उनके लक्षण हो गया नाथांच्या भेटी उलटी म्हणत सर्वांनी नाथांच्या भेटी उलटी आणि पाण्याला मोठी लागली पाणी आणि त्याचा काय अन्य संबंधा नाही पाणी म्हणजे आपण नेहमी पितो मग त्या आपण पित असलेल्या पाण्याला काम कशी करावी पण सिद्धनाथ तत्वामध्ये चित्रण सांगताय की पाण्याला मोठी लागली काम पाण्याला मोठी लागली काम की हे या तत्वाचे वैशिष्ट्य मला मुलांना तुम्हाला पहान लागेल ओळ लागली आत्मीयता जागी जाणार आमच्या शिष्य झालं त्या शिष्य झालो आमच्याकडून अनुग्रह घेतला तू त्याच्यासाठी तिथे किती वेळा गेलं आम्ही दोनच्या आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही कोणत्याही प्रकारचा कारण भगवंत चिरंजीव आहे यांनी हे सगळं पाहिलेलं आहे पण तुम्ही माझ्याबरोबर कृती केलेली आहे त्यापैकी एक नंबर जय गोसावी विनोद गोसावी रांगोळीकर दोन नंबर भजन सम्राट मांद्रेकर तीन नंबर ज्योतिषाचार्य तुकाराम बुवा किती लोक आहेत पण आयुष्यामध्ये वेळ त्याला वेळ कळली मला जग त्या इंग्रजीमध्ये म्हणशी आली काय मी म्हणे बरोबर ना संजीवराव बरोबर आहे टाइम इज मनी टाइम इज गॉड बरोबर ईश्वर नाम नाही हो तुझं किती तुझं काही महत्वाचं काम असू दे हे आज गुरु भंडार आहे माझा म्हटल्यानंतर तुझी काम पाहतो वेळेवर या नंतर तुम्ही परवानगी घेऊन जाऊ आपणच वेळेवर यायचं नाही मग म्हणायचं काय वाचायचं झाला ना कृषी फिर करून ते काम सुद्धा काम केलं तर कसं झालं अवलंबून आपल्यावर किती कुटुंब अवलंबून कार्यक्रम स्मॉल बट स्वीट करायचं दोन वर्षापासून सात वाजेपर्यंतच कार्यक्रम चालू नंतर हा कार्यक्रम पूर्ण रात्रभर चालतो त्याच्यामुळे हा जोत प्रती जीवनामध्ये ती जोत मालवली पूर्ण मालवली आता व्यवस्थित आदळी मला काय माहिती नाही मला कसं काय त्यांनी मिळवलं मुलांनी कुटुंबियांनी तुम्ही काम करून अलोट प्रयत्न केला त्यातून तुमचं बघून एका पण पूर्ण त्या धावून गेलेले नाही ना जायला
बिचारा पोरगा रमेश माझ्याजवळ बसून बसले. विनोद पोरगा माझ्याजवळ बसून म्हणजे आपल्या आपल्या परीने या मुलांनी सर्वत्र आणि या सर्वत्र आरोपी टीका हा तुमच्या समोर अजिबातही पुतळा आहे. मी कधी कधी ग्रंथांमध्ये स्पष्टता करतो की माझी ही काया तुमच्या चरणांची धूळ आहे. तुम्ही घेतो आणि कपाळाला लावतो आणि मग तुमच्याशी काय बोलायचं असं सात्विक बैठक आहे. सार्विक बैठक आहे, प्राकृतिक बैठक आहे. त्याचं मार्गदर्शन मला करतील आणि मग ह्या कार्यक्रमाला आपण प्रारंभ करणार सर्वांनी आपल्या कुलदेवतेचं मनामध्ये स्मरण करायचं. त्या ठिकाणी त्या त्या कुलदेवतेच्या अधिष्ठानाने आपण सर्वजण या ठिकाणी गुरुकृपा आश्रम नाथपंथच्या या आपल्या पवित्र अशा या वास्तूमध्ये आज एकत्रित झालेलो त्याचं सर्व श्रेय आधी आपल्या कुलदेवतेला द्या, ग्रामदेवतांना द्या, आपल्या मातृपितृ दैवत आहेत त्यांना द्या आणि मग त्या ठिकाणी नाथतत्व की जे जगाचा पूर्ण आविष्कार साधलेलं विश्वाला पूर्णतया भरून उरलेलं असं हे नवनाथ तत्व या नवनाथ तत्वाच्या या संप्रदायाच्या गादीखाली या गादीच्या ठिकाणी आपलं येणं जेव्हा होतं आणि हा जो काय भंडाऱ्याचा हा जो काय नाथ परंपरेचा हा विधी आहे तो बघायला जेव्हा आपल्याला मिळतो त्यावेळेस आपण हा जो काय पूर्व पुण्याई आहे ही आपल्या साक्षात नऊ पिढ्यांची पुण्याई आपल्याला इथून खेचून आणली. या ठिकाणी दिव्याचं या ठिकाणी दिव्याचं महाज्योत ज्याला म्हणतात की नाथांचे त्या ठिकाणी ते प्रज्वलित होणार आहे. त्या देवतेसाठी आपण नाथांचा जो प्रणव मंत्र आहे तो म्हणूया. खड्गभंग कायिन्द्राय चौरङ्गी सौम्या भूम्यां दोन अक्षरामध्ये आहे. दोन्ही अक्षर
झाला नसतात तर बरं झालं असतं. त्या गुरुजनाचे कारण आघाड संबंधात आत बसू काही मॅडम ते डोक्याला लावून पंखा गेला का पुढे करणार संवाद पुढे करायचा. परंपरा पुढे चालू आहे. त्या परंपरेमध्ये
महत्वाचा जो वाटा होता तो म्हणजे महत्वाचं शिल्प होतं, महत्वाची जी भूमिका होती आणि तो ध्वज महत्वाचा जो होता तो म्हणजे भाग गुरुजी आणि माई म्हणजे आमच्या आई या दोघांच्या कुंडलीने या दोघांच्या उपासकतेने या दोघांच्या मेहनतीने हा पवित्र असा गुरुकृप आश्रमचा विल विस्तार आहे तो वाढत गेला. आज या ठिकाणी नाथांची परंपरा चिंदलचा जो मठ आहे आपला जो जागृत मठ म्हणून संबोधला जातो की ज्या ठिकाणी काही जणांचं जाण्याचं भाग्य बहुतांश जणांना लाभलं. अजूनही काही जण जे आहेत जे इच्छुक आहेत त्या ठिकाणी माऊलीच्या दर्शनाला जायला त्या ठिकाणी चिंदलला हा जोन आपला नाथमठ आहे ही नाथमठाची जी वास्तू आहे ती जी वास्तू आहे अत्यंत जागृत असं वास्तू की साक्षात नवनाथांची त्या ठिकाणाहून जाणं आणि नवनाथांचं त्या ठिकाणी तुम्हाला साक्षात्कार रूप दर्शन होणं हे त्या ठिकाणी त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर हमखास तुम्हाला लाभेल. अशा प्रकारची वास्तू जीर्णोद्धारित करणं आणि ती वास्तू गेली 5 शतक की 500 वर्षांचा त्याला इतिहास बांधता आहे 500 वर्ष पुरातन अशी वास्तू ती निर्माण करून 16 मे 1992 ती प्रतिष्ठापना आपल्या गुरुकृप आश्रम नाथपीठमध्ये त्या ठिकाणी केली आणि हा जो आश्रमाचा त्या ठिकाणचा जो काही आश्रम त्या वास्तूचा जो काही कवचरूप भाग आहे त्या कवचरूपाच्या भागाला आता आपल्याला सभागृह करायचं आहे त्या ठिकाणी प्रांगण तयार करायचं आहे त्या ठिकाणी अष्टकोनी जल तत्व आहे ते अष्टकोनी जल तत्व निर्माण करायचं आहे. हा 2-3 भूमिका ज्या आहेत त्या आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे पुढे त्या दृष्टीने आपलं मार्गक्रमण चालू आहे. काही जण त्यानिमित्ताने आपलं आत्मार त्या ठिकाणी तर इथे बसून काही जण आपल्या त्या ठिकाणी आपला हातभार लावण्याचा प्रयत्न चालू आहे प्रत्येकाचा. यानंतर या ठिकाणी या आश्रमामध्ये होणारा आपल्या प्रत्येकाला ज्ञात असलेला असा भाग म्हणजे दत्तजयंतीचा सोहळा. दत्तजयंतीचा जो सोहळा आहे तो दत्तजयंतीचा जो सोहळा आहे तो आपण सर्वजण त्या ठिकाणी आपापल्या परीने येण्याचं आणि सेवा देण्याचं कार्य आपलं चालू असतं आणि या भूमिकेत एक भाग लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुमच्या आयुष्यात नाथ म्हणजे 2 अक्षर आहेत की तुमच्या आयुष्यात जेव्हा कधी तुम्हाला लागतील आपल्याच आश्रमातून मिळतील असा भाग नाही पण तुम्हाला आयुष्यात जेव्हा त्या परंपरेचा तुम्हाला योग मिळेल तेव्हा तो योग म्हणजे हा तुमच्या 9 पिढ्या जागृत असलेला योग आहे समजून घ्या. तुमच्या 9 पिढ्या तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी जागृत आहेत असं आपण पहिलं मनामध्ये धारण करा कारण हा जो काय नाथ या परंपरेचा जो भाग आहे तुम्हाला तुमचं आयुष्याचं तुमचं वयाची मालिका लक्षात घ्या आणि मग वयाच्या मालिकेत ज्यावेळेस तुम्हाला समजा काही जणांना या ठिकाणी आज काही बांधव जे आपले आले होते सकाळपासून काही जण 80 वर्षाचं वय होतं त्यांचं काही जण 84 वर्षाचे ग्रस्त होते काही जण 72 वर्षाचे होते काही जण 16 वर्षाचे होते. दादांचं वय किती धरून वय किती 18 वर्ष म्हणजे त्यांनी हाक दिली तसं तुम्हाला ते ओढून त्यांनी आणलेलं आहे. त्यांनी चुंबकीय तत्व असतं चुंबकीय तत्व या ठिकाणी या गादीमध्ये आहे या भंडाऱ्यामध्ये आहे लक्षात घ्या आणि ह्या भंडाऱ्यामध्ये या गादीमध्ये चुंबकीय तत्व जे आहे ते तुम्हाला इथे जागृत दिसून येईल कारण जगामध्ये कुठलाही ब्राह्मण जे काही तत्व म्हणतो आपण ज्या ब्राह्मण ज्याला जेवण स्वरूप मानतो त्या ब्राह्मण तत्वाला सुद्धा मान्य करण्याचं त्यांना काय लागतं माहितीये तुम्हाला चौरंग लागतो आसन लागतं ते कपडा मागणार आपल्याकडे मांडणी करू शकत नाही पण केवळ नाथ तत्वाला किंवा नाथ पंथाला तो अधिकार आहे की ते भूमीवर मांडणी करून भूमी सिद्ध करू शकतात आणि म्हणून आज जगामध्ये किंवा विश्वामध्ये संपूर्ण या विश्वामध्ये आज विज्ञान युग आपण आहोत विज्ञान युगात आपण प्रत्येकजण वावरतो पण विज्ञान युगात जरी वावरत असतो तरी नाथांची जी काय महती आहे ती तुम्हाला क्षणोक्षणी जाणवणार क्षणोक्षणी तुम्हाला दिसून येणार आणि हा जो काय नाथ परंपरेचा भाग आहे हा जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर नवनाथ नित्यपाठ आणि गुरुजी नंतर पंचरत्न गीतेबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करतील पण नवनाथांचं नित्यपाठ जे आहे ते मी नवनाथांचा जो नित्यपाठ आहे हा जो तुमच्या लक्षात आला तेव्हा या ठिकाणी आता जे उपस्थित बंधू जे आहेत फक्त हे पान काढून घ्या हे पान प्रत्येकाने आपल्या पुढे हे करा समोर विनोद हे पान तुमच्या समोर असलं पाहिजे काय ना ते समोर मदरे झालं कुठे गेली मदरे प्रत्येकाला भेटेल ना आता जे उपस्थित आहेत त्यांना बाकीच्या व्यवस्था Thank you.
शांतिदयाक्षिणी ओम नमः गुरु आदेश 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 त्या ठिकाणी हे जे आपण नवनाथांचे नित्यपाठ हा जो त्या ठिकाणी आपण श्रवण केला साक्षात नवनाथ कथासार हा जो काय ग्रंथ आहे आणि नाथ लीलामृत हा जो ग्रंथ आहे की डॉक्टर राजी ढेरे यांनी तो ग्रंथ रचलेला आहे आणि त्या दोन्ही ग्रंथांचं आणि सिद्ध सिद्धांत पद्धती या ग्रंथाचं जे अमृतसार या आपल्या तुम्हाला जी आता जी प्रत दिली आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे त्याचा एक साक्षात्कार योग म्हणजे असा आहे की तुम्हाला याचा प्रत्यय असा येईल की तुम्ही ज्यावेळेस हे स्मरण कराल नवनाथांचं नित्यपाठ हळू तुमच्या वाचनात रोज राहू द्या आणि हे वाचताना घरात ते मोठ्याने वाचा म्हणजे त्या भूमीवर आपल्या साक्षात नवनाथांची मालिका आलेली आपल्याला प्रत्यय असेल आणि हे केव्हा होईल की ज्यावेळेस तुम्ही तितक्या श्रद्धेने तितक्या तन्मयतेने त्या ठिकाणी एकरूप व्हाल त्याच वेळेस ते सिद्ध होईल. त्यामध्ये एक भाग लक्षात ठेवा की ज्यावेळेस हा अनुभव जो आहे आदरणीय वंदनीय गुरुजींपासून जो अनुभव आपल्याला ज्ञात झालेला आहे की तुम्हाला ज्यावेळेस नाथपंथाचा आश्रय मिळतो त्या नाथांचा आश्रय मिळाल्यानंतर एक भाग लक्षात ठेवायचा आहे की आयुष्यातली एक मोठी राजयोगी अशी मालिका आपल्याला आम्ही सगळीकडे जाऊ शकता पण नाथ तत्वाला तुम्ही विसरू नका हा फक्त नाथांचं या ठिकाणी तुम्हाला आव्हान असेल. त्या ठिकाणी एक भाग लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या आयुष्यात संकटांची मालिका येते किंवा विनाकारण दुसरा माणूस तुम्हाला त्रास द्यायला लागेल विनाकारण दुसरा माणूस तुमचा छळवाद आरंभेल त्या विनाकारण तो तुम्हाला त्रास द्यायला किंवा विनाकारण तुमचा मत्सर करेल अशी काही लोक तुम्हाला ज्या तुमच्या प्रापंचिक आयुष्यात भेटतात किंवा तुम्हाला ते त्रास द्यायचा प्रयत्न करतात त्यावेळेस तुम्ही एक भाग लक्षात ठेवा की त्यावेळेस साक्षात नवनाथ त्या ठिकाणी जागृत अवस्थेत आहेत ते त्या त्रासाला तो जो काय भाग असेल तो ते बाजूला करण्याचा प्रयत्न ते बरोबर करणार आहेत तुम्ही फक्त निमित्त असणार. पण एक दुसराही भाग लक्षात ठेवा म्हणून गुरुजींनी प्रस्तावना जी केली त्याच्यामध्ये वंदने गुरुजींनी म्हटलं की नाथांच्या घरची उलटीचं होणं पाण्याला लागली भरतीचं तहान पाण्याला ताण लावण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे नवनाथांच्या या ताकदीमध्ये आहे म्हणला म्हणजे आत घागर आणि बाहेर पाणी आत घागर बाहेर पाणी म्हणजे बघा कसं काही आत घागर आहे पण बाहेर पाणी आहे घागरात आणि बाहेर पाणी हे सगळं ते निर्माण करू शकतात आणि म्हणून इथे तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल की इंद्रराजही दास केला की साक्षात इंद्राला दास केलेला आहे हा लक्षात त्यांची ताकद ह्या संपूर्ण ह्याचं जे तत्व जर तुम्ही अभ्यासलं तर तुमच्या लक्षात येईल ह्याच्यात इथे बघा एक वाक्य आहे की जपे केवल भस्म मंत्रे स्मरणे असे धनिमान भक्तांचे काही नसे वाण इच्छिले पावती दिनजन शरण नाथांची येता क्षणी या ठिकाणी या नाथांच्या भंडाऱ्याला या नाथांच्या गादीला आणि नवनाथांच्या आश्रयाला जेव्हा आपण ते आपल्याला बोलावून घेतात त्यावेळेस आयुष्यातला राजयोग आलेला असतो आणि ती तारीख लिहून ठेवायची असते. मग त्याच्यानंतर आपलं पुन्हा आयुष्य आपण दुसरं जगणार आहोत. आता तुमचा नवीन जन्म झालेला आहे अनुग्रह केल्यानंतर अनु आणि ग्रह ग्रह म्हणजे आपल्याला जे काय ग्रहांचं पाठबळ घेऊन आपण जन्माला आलेलो ते पाठबळ जन्माला आलेलं असताना आपल्याला अणु म्हणजे अणु म्हणजे अणु इतकं आपल्याला काय व्हायला पाहिजे लहान होता यायला पाहिजे अनुग्रह याचा अर्थ काय की अणु इतकं तुम्हाला लहान होता यायला पाहिजे अणु इतकं नम्र होता यायला पाहिजे लहान होता यायला पाहिजे म्हणजे नम्र होता यायला पाहिजे. आज जर तुम्ही नम्र झालात आणि ते नाथ तत्वाचं अनुसरण तुम्ही केलं तर तुम्हाला अणुरेणू इतकं ताकदीने काय मिळेल तुम्हाला त्या ठिकाणी आधार मिळेल त्या ठिकाणी आशीर्वाद मिळतील आणि म्हणून तो ग्रह ग्रह म्हणजे काय की मग आपल्याला जे काय आपण जन्मता घेऊन आलेलो ते सगळे ग्रह बंधन आहेत ती सगळी ग्रहांची जी काय मालिका आहे ती शुद्ध करण्याची ताकद या अनुग्रहामध्ये म्हणजे आज तुमचा पूर्ण देह जसा आई वडिलांनी मातृपितृ देवतांनी तुम्हाला जन्म दिला त्यावेळेसचा जन्म आणि आज या ठिकाणी झाला तो पुनर्जन्म आज या ठिकाणी झाला तो पुनर्जन्म आहे. म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही कुठल्याही संप्रदायाचे असा कुठल्याही जाती धर्माचे असा रवी वस्त्र कुठल्याही जाती धर्माचे असा कुठल्याही संप्रदायाचे असा तुम्हाला अनुग्रह नाथांकडून करून घेण्याचा अधिकार आहे म्हणजे तुम्हाला तो हक्क पोहोचतो. पण एक आहे की तुमच्या आयुष्यात जोपर्यंत योग येत नाही तोपर्यंत ते तुम्हाला बोलवणारच नाही काहीतरी काम करणार आणि बाजूला ढकलून टाकणार काहीतरी काम करतील आणि आपण ते हात मारू शकत नाही. म्हणून संकटांची किती मालिका होतील त्या संकटांच्या सर्व मालिकेतून तुम्हाला ते तारून घ्यायला स्वतः सिद्ध आहेत आणि म्हणून या ठिकाणी जो नाथांचा भंडार या ठिकाणी केलेला आहे म्हणून मी म्हणतो तुम्हाला की कुठल्याही ब्रह्मकर्म करणाऱ्या पुरोहिताला किंवा पौरोहित्याला हा अधिकार नाही की तो मांडणी जमिनीवर करू शकतो नाही तर इथे जमिनीवर करण्याचा मांडणी करण्याचा अधिकार केवळ नाथातवला आहे नाथांच्या गादीला आहे आणि म्हणून ज्यावेळेस अनुग्रह तुमचा होणार त्यावेळेस गुरुजी तुम्हाला त्या ठिकाणी जो प्राणमंत्र देणार तो कानमंत्र असं म्हटला जातो आणि त्यालाच प्राणमंत्र असं म्हटलं जाते की आयुष्यातला नवीन प्राण आपल्याला मिळाला आयुष्यात आपल्याला एक नवीन प्राण मिळाला तो प्राणमंत्र जो आहे तो कानमंत्र जो आहे तो विसरायचा नाही तो रोज जसं तुम्ही आपलं अजपा जपा अवस्था म्हणजे आपला श्वास आता दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं
तर आपण एक दिवस म्हणजे किती मिनिटं होतात तर 1440 मिनिटं होतात, म्हणजे 1440 मिनिटं होतात. आणि जे 24 तास आहे त्याच्यात 1440 मिनिटांमध्ये आपला श्वास जो चालतो तो 21,600 वेळा चालतो. किती वेळा चालतो? 21,600 वेळा. आणि त्या की 9 वेळा तरी तो मंत्र म्हणण्याचा त्याला आले माहिती. खरं तर त्यांचा मान मोठा की आपला मान मोठा? तर त्यांचा मान मोठा असतो, परंतु ते नाथांना मानणार. ते आपल्याला नमस्कार करायला म्हणजे आपण मोठे कोणी नाही आहोत, तर आपण निमित्त आहोत, हा भाग लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी जी आपली यात्रायोग जी असतात, यात्रेचा जो भाग असतात, की गुरुजींनी जवळजवळ 24 ते 26 वर्ष यात्रायोगची परंपरा केली. हॅलो, निसर्ग गाथाने आपला अभ्यास करावा. काल कारण मुंबईची लोक दिवस